शिवशाही कोविड सेंटरला आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने 45 ऑक्सिजन सिलेंडर मिळाले आहेत। दिनांक 24 एप्रिलला सकाळीच 45 गॅस सिलेंडरची खेप ही शिवशाही कोविड सेंटरला पोहोचवल्यानंतर शिवशाही कोविड सेंटरचे सर्वेसर्वा दत्तात्रय लहाणे सर यांनी आमदार श्वेता महाले यांचे आभार व्यक्त केले। तसेच ऑक्सिजन सिलेंडरची खेप पोहोचली म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी शिवशाही कोविड सेंटरला बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं। यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख, नगरसेवक मंदार बाहेकर, चंद्रकांत काटकर, विनायक भाग्यवंत, दीपक शेळके, समाधान निकाळजे, सय्यद आसिफ आदींची उपस्थिती होती। जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटवरनं बुलढाणा जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहेत। तसेच आठवड्याभरापासून चिखली शहर बुलढाणा शहरातील खासगी दवाखान्यात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे। मागील काही दिवसात जिल्ह्यासाठी 210 गॅस सिलेंडरचा पुरवठा ताईंच्या प्रयत्नाने झाला आहे। ही बाब लक्षात घेता प्राध्यापक DS लहाणे यांनी श्वेता महाले पाटील यांना त्यांच्या शिवशाही कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा मिळवून देण्याची विनंती केली आहे। आमदार श्वेता महाले यांनी तातडीनं ऑक्सिजन प्लांट व्यवस्थापन संदर्भात बोलून कोणताही पक्ष अधिवेशन न पाठवता ऑक्सिजन मिळवून दिला। प्रतिनिधी निलेश कोहले, न्यूज टुडे 24, चिखली। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।